ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाइव यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे श्रीघन वाडेवलेपर्स. समाजातील अनुसूचित जाती जमाती कर्मचारी शेतकरी वर्गाबरोबरच समाजातील दुर्बल वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम मानव सुरक्षा सेवा संघ या संघटनेच्या माध्यमातून केलं जात आहे. यासाठी संघटना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात मागील 3 वर्षांपासून काम करत आहे, असं संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा रेणुताई येळगावकर यांनी सांगितलं आहे. मानव सुरक्षा सेवा संघ आणि भारतीय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथील माता रमाई भवन येथे सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी येळगावकर बोलत होत्या. समाजसेवेसाठी मानव सुरक्षा सेवा संघात तरुणांनी मोठ्या संख्येनं यावं, असे आवाहन संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेणुताई येळगावकर आणि प्रदेशाध्यक्ष उमेश शिंदे यांनी यावेळी केलं आहे. या शिबिराचं आयोजन मानव सुरक्षा संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास शिंदे, पुणे कार्याध्यक्ष चक्रपाणी चाचर, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, तालुका प्रमुख चेतन शिंदे, गजानन गायकवाड यांच्यासह तालुक्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. यावेळी बारामतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकिलकर, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, नगरसेवक गणेश सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे, प्राध्यापक रमेश मोरे, चंद्रकांत खंडाळे, पत्रकार निलेश जाधव, तैनूर शेख, शुभम अहिवळे, योगेश नालंदे, मनसूर शेख यांच्यासह विविध जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबिरास बारामतीतील डॉक्टर पांडुरंग गावडे, डॉक्टर संतोष नणावरे, डॉक्टर सदानंद काळे यांच्या टीमने नागरिकांना सेवा दिली. समाजभूषण स्वर्गीय भाऊसाहेब मांढरे यांच्या स्मरणार्थ शिबिरातील नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. नमस्कार, मी मिसेस रेणू येळगावकर, सातारा. महाराष्ट्र महिला अध्यक्ष मानव सुरक्षा सेवा संघ. आज इथे बारामतीमध्ये कैलास शिंदे जे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत ते, महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत उमेश शिंदे, महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रितेश ननावरे आणि सगळे मान्यवर आज इथे उपस्थित झाले. आमच्या संघटनेच्या मार्फत आज सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलं गेलं, ज्याला खूप चांगला आज इथे हे मिळालेलं आहे. आम्ही 36 गेले 3 वर्ष 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती काम करत आलो आहे. आमचे सभासद आम्ही वाढवतोय, कारण की आम्हाला प्रत्येक क्षेत्रात एकत्र येऊन काम करायचं आहे. समाजामध्ये जे अनुसूचित जात जाती जमाती आहे, कर्मचारी वर्ग आहे किंवा शेतकरी वर्ग आहे किंवा कुणावरतीही अन्याय होत असेल, तर आम्ही एकत्रित येऊन त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मी सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी ह्या संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न करावा. एकत्र येऊन समाजामध्ये काहीतरी आपण समाजासाठी देणं लागतो, काहीतरी बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. ह्या चांगल्या प्रमाण कार्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, हेच माझी विनंती आहे. नमस्कार, मी शिंदे, मानव सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र अध्यक्ष. आज बारामती तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एक असं एक चांगला एक उपक्रम आणि चांगला कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने मी आमच्या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष येळगावकर आणि पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नितेशजी ननवरे यांचे सर्व माझी सहकारी पदाधिकारी इथं आज उपस्थित राहिले होते. तर अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा कार्यक्रम म्हणजे इथं सर्वरोग निदान शिबिर नेत्र तपासणी असा एक चांगला सामाजिक उपक्रम आज या पदाधिकाऱ्यांनी राबवला आहे. इथं चांगले चांगले उपक्रम बारामती तालुक्यामध्ये व शहरामध्ये राबवण्यात यावे असं आमचे म्हणजे प्रत्येकाची संकल्पना राहील. आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळवून देण्याचं आणि सर्वात जास्त लोकांना महाराष्ट्र न्यूज लाइव साठी प्रतिनिधी निलेश जाधव, बारामती. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाइव यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमींचा.